आपण ज्या परिसरात असतो त्या परिसरामध्ये अनेक प्रकारचे लोक राहत असतात. आपले शेजारी अनेक विचारांचे लोक राहतात. आपण सगळ्याशी चांगले वागतो पण आपल्याशी सगळेच लोक चांगले वागतील असे नाही. काही आपल्याशी चांगले वागतात, काही आपल्याविषयी कुरबोळी करत असतात. समजा आपण जर गावाला गेलो तर आपण आपले घर उघडे ठेवून जातो का? नाही. तर आपण आपल्या घराला भले मोठे कुलूप लावून जातो. कारण की आपल्या घरातील ज्या किमती वस्तू असतात त्यांची कुठल्या प्रकारे चोरी होऊ नये, त्यांचं नुकसान होऊ नये या मागचा आपला उद्देश असतो. तसेच आपण काय वेळेस जर आपल्या घराची सुरक्षा आपल्या ठेवायची असते तर आता नवीन आधुनिक पद्धतीमध्ये आपण सीसीटीव्ही लावतो, काही वेळेस चौकीदाराची नेमणूक करतो. म्हणजे आपला उद्देश काय असतो की आपल्या घरातील ज्या महत्वाच्या किमती वस्तू आहे त्याचं नुकसान होऊ नये. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा, आपण जर शेतात आपली जर स्वतःची शेत असेल, आपण शेतामध्ये जर गेलो तर त्या शेतात आपली जेवढी जागा असेल ना त्या जागेवर आपण एक प्रकारे कुंपण तयार करत असतो. इकडे काटेरी कुंपण तयार करतो, तारेचं कुंपण तयार करतो. का तयार करतो बरं? की जेणेकरून आपल्या शेतीच्या ज्या मालावर कोणाचा हक्क राहणार नाही, आपल्या शेतीतील मालाची चोरी होऊ नये हा आपला यामागचा उद्देश असतो. कारण की आपल्या शेजारचे जे ज्यांचे शेत असतात ते आपल्याशी जरी चांगले वागत असले तरी काही वेळेस त्यांच्या मनामध्ये एखाद्या वेळेस जर द्वेष निर्माण झाला तर आपल्या शेतीचे ते नुकसान करत असतात. म्हणून आपण आपल्या शेतीला कुंपण लावत असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तसेच आपल्या देशातही अशा प्रकारची आपण सुरक्षा व्यवस्था निर्माण केलेली आहे. आपल्या भारत देशामध्ये आपण भारतीय सुरक्षा दलाची निर्मिती केली आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी इतिहास आणि राज्यशास्त्र पाठ क्रमांक 3 भारताची सुरक्षा व्यवस्था या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.